माळवज पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। प्रशिक्षण कामाचे आलेले 14,000 रुपये मानधनासाठी 4,000 रुपयांचं कमिशन स्वरूपी लाच घेतल्याप्रकरणी गट विकास अधिकारी स्वप्नील पवार विस्तार अधिकारी संदीप पवार या दोघांना 27 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय। रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती। माळवज पंचायत समिती कार्यालयात प्रशिक्षणार्थ्यांना मास्टर ट्रेनर यांनी 17 ते 21 ऑक्टोबर 2022 या दरम्यान राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत आमचा गाव आमचा विकास या शासनाच्या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण दिलं होतं। या कामाचे तक्रारदार यांनी 14,000 रुपयांचं मानधन विस्तार अधिकारी संदीप पवार यांच्या खासगी बँक खात्यावर जमा झालं होतं। सदर मानधन घेण्यासाठी तक्रारदार यांनी गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांना वारंवार भेटून मानधन देण्याची मागणी केली होती। याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करूनही फायदा न झाल्यानं 22 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली। विस्तार अधिकारी संदीप पवार यानं 14,000 रुपये रकमेचा देय चेक न देता 10,000 रकमेचा स्वतःच्या बँक खात्याचा चेक देऊन 4,000 रुपये कमिशन स्वरूपात लाचेची रक्कम स्वीकारली। सदर मागणी केलेल्या आणि स्वीकारलेल्या लाचेच्या रकमेस गटविकास अधिकारी स्वप्नील पवार यांना पंचासमक्ष प्रोत्साहन देऊन संमती दिल्याचं सिद्ध झालंय। 27 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणीचे पोलीस उप अधीक्षक किरण बिडवे पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे बसवेश्वर जकी कोरे चंद्रशेखर निलपत्रेवार मिलिंद हनुमंते अतुल कदम शेख मुख्तार शेख जिब्राईल जनार्दन कदम यांच्या पथकानं सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास येथील पंचायत समितीच्या कार्यालयातच सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलंय। न्यूज 15 मराठी साठी विलास बारहते मानवत परभणी।